मागील 15 दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूरमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. या सर्व पूरग्रस्त नागरिकांना प्रशासनाने बाहेर काढले असून अजूनही बचाव कार्य सुरू आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मात्र पाहणी दौऱ्याच्या नावाखाली पर्यटनात मग्न असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये गिरीश महाजन हे बोटीत बसून आनंद घेत असल्याचे दिसून येत होते. या दौऱ्याचा आज व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार्यकर्ता व्हिडिओ शूट करत असून यामध्ये गिरीश महाजन हे हसत त्याला दाद देत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या दौऱ्याचे मंत्री महोदयांना किती गांभीर्य आहे असा संतापजनक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात येत असून राजकीय नेत्याने देखील त्यांच्या या कृतीचा निषेध केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधत ट्विट केला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्या ट्विटला उत्तर देत गिरीश महाजनांवर नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण देखील गिरीश महाजन यांच्या या कृतीचा निषेध केला. दिव्याकंतम, पोलीसनामा ऑनलाईन.